महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत राहा फक्त एमकेएन वर। नमस्कार, मी रश्मी, एमकेएन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार राजू देशमुख यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बातचीत केली आहे। पाहूयात ते काय म्हणतात। आता आपण सध्या आहे चाळीसगावचे जे राजूदादा देशमुख यांच्याकडं। काल आपण जे त्यांचं वार्तांकन केलंय निवडणुकीच्या फॉर्मासंदर्भात आणि दादांचा जे आजचा जो अजेंडा असेल 2014 आणि आताचा याच्यामध्ये काय फरक आहे आणि जनतेसाठी दादांचा जाहीरनामा काय असेल यापूर्ण त्यांच्याच तोंडून ऐकतो। काल असे गेल्या 2009 ते 2014 याच्यामध्ये विधानसभेमध्ये काम करत असताना चाळीसगाव तालुक्याचे विविध प्रश्न जे असतील तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या काही असेल सिंचनाचा असेल औद्योगिक वसाहतीचा असेल किंवा प्यायच्या पाण्याचा प्रश्न असेल तर रस्त्यांचं प्रश्न असेल हे अनेक गोष्टी त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला। चाळीसगावचा येणाऱ्या कालावधीमध्ये साधारणतः चाळीसगाव हे विकसित तालुका असावा की जेणेकरून जिल्ह्यामध्ये त्याच्याकडे एक वेगळ्या पॅटर्नने पाहावं आणि तो आदर्श घेऊन निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये प्रयत्न करणार आणि ज्या याच्यातून आता गेल्या काही दिवसांपासून जो प्रतिसाद मिळतो आहे किंवा लोकांनी जे काही आशीर्वाद दिले या याच्यातून आज प्रत्येक याच्यातून तो उदंड असा प्रतिसाद मिळाला। मला खात्री आहे की यावेळेस लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडावं हेच आदरणीय पवारसाहेबांचे विचार ज्या जनसामान्यांमध्ये रुजवले जात आहेत की त्यातून निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राकडे एक वेगळ्या याच्याने बघितलं जात आहे आणि त्याच्यातून या विधानसभेमध्ये 2019 निश्चित विजय होण्याची खात्री आहे। दादा 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये जो काही समजा तुमचा विरोधी पक्ष असेल किंवा इथं जे आमदार होते अपोजिटर आमदार जो बॅकलॉग असं काय वाटतंय तुम्हाला जो बॅकलॉग भरायचा बाकी आणि तुम्ही काय करणार जनतेसाठी। असं गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं प्रचंड प्रमाण मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली शेतकऱ्यांचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत। एकीकडे शेतीमालाला हमीभाव देऊ या संदर्भाची घोषणा केली गेली त्याची पूर्तता नाही झाली आज शेतीमालाला भाव नाही आणि शेतकरी हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर संकटात सापडलेला आहे आणि त्याला बाहेर काढण्याच्या दृष्टीतून ह्या सरकारच्या माध्यमातून कुठले प्रयत्न त्या ठिकाणी झालेले नाही। जी कर्जमाफीची योजना आहे या ठिकाणी अनेक शेतकरी आज आम्ही ज्यावेळेस जाऊन भेटतो शेतकरी बांधव त्यावेळेस सांगतात की अनेक निकषांमुळे आम्ही त्या ठिकाणी पात्र होऊ शकलो नाही। हा मोठ्या प्रमाणावर रोष आहे। आज मंदीचं सावत मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो अनेक तरुण सहकारी जे आहेत ते बेरोजगार होत आहेत तो एक मोठा प्रश्न आहे। अशा अनेक आहेत की ज्याच्या माध्यमातून लोकांना आता यावेळेस परिवर्तन हे अपेक्षित आहे। चाळीसगाव शहरासाठी तुमचं काय स्वप्न आहे। चाळीसगाव शहर आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान शहरी विभागासाठी ज्यावेळेस राबवलं गेलं उत्तर महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान चाळीसगाव नगरपालिकेने त्यावेळेस मिळवला होता। आज विविध योजना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या उत्कृष्ट असं उद्यान या ठिकाणी साकारलं गेलं आज पाणी पुरवठा योजना अतिशय सुंदररित्या या ठिकाणी राबवली गेली। आज दुष्काळामध्ये देखील बाजूला जेव्हा होतं तर आज 50 गावांना 40 शहराच्या पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून तालुक्यातले विविध विकास तालुक्यातील विविध गावांना मोठ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला आणि भविष्यात हे 40 शहर अतिशय विकसित असं ज्याच्या माध्यमातून 40 कुठेतरी विकासाकडे घेऊन जाणार आणि हा 40 तालुका जिल्ह्यामध्ये विकासामध्ये सगळ्यात अग्रभागी असेल निश्चितपणे यासाठी प्रयत्न करणार। हे होते राजूदादा की ज्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो। राजूदादांचं स्वप्न आहे की जे मागच्या 5 वर्षामध्ये जो बॅकलॉग भरलेला आहे जो बॅकलॉग बाकी आहे तो भरून काढायचा आणि सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असेल की जे कर्जाचे असेल किंवा सातबाऱ्यांचे असेल हे सर्वसामान्यांचे प्रश्न जे काय असेल ते येणाऱ्या काळामध्ये राजूदादा सोडतील अशी आपल्याला अपेक्षा आहे। एमके न्यूजसाठी श्रीराम डॉक्टर। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार। महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत राहा फक्त एमकेएन वर।